पुण्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केलाय. वारजे परिसरात ही घटना घडली आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांना 8 ते 10 संशयित फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केलाय. दरोडेखोरांच्या कोयता हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आता जखमी झालाय. अखेर या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. दरम्यान या टोळीतल्या 5 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि इतरांचा आता शोध पोलीस घेत आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे